नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिवाळ्यामध्ये कोणत्या भाज्या जास्त खाव्या, जेणेकरून आपलं वजनही वाढणार नाही आणि आपण हेल्दी पण राहू शकेल. आणि कसं आहे, हिवाळ्यामध्ये एकदम हिरव्या हिरव्यागार ताज्या ताज्या खूप छान अशा भाज्या येतात, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात छान छान भाज्या असतातच. त्यामध्ये असतं बघा, पालेभाज्या तर असतातच. आणि कसं, पालेभाज्या म्हटलं की दोन तीन टाईम प्रत्येक गृहिणी काय करतात की पालेभाज्या आपल्या मुलांच्या पोटात जाऊन प्रत्येक ह्याच्यामध्ये पालेभाजी घालतेच घालते. कंटाळाच आला तरी आपण खातो. आणि मेन म्हणजे पावटा तर अप्रतिम लागतो. बापरे, बघितलं की असं वाटतं कच्चंच खावं, त्याचा वास वगैरे इतका सुटलेला असतो ना. तर आता मी आलेली आहे भाज्या घ्यायला. भाज्या आणि हे सगळं मी भाजी मार्केटमध्ये आल्यावरच व्हिडिओ केलेला आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल QR कोड वगैरे वगैरे वगैरे. आता मी तिथं वांगी वगैरे घेतलेली आहे, पण खूप छान दिसत आहे. आणि काय काय घेतलेलं आहे मी दाखवत आहे याच्यामध्ये. आत्ता पहिल्यांदा दाखवत आहे मी शेपूची भाजी. आणि शेपूची भाजी खूप छान हिरवीगार ताजी टवटवीत अशी होती. आणि शेपूची भाजी थंडीमध्ये शेपूची भाजी आणि भाकरी कसली भारी लागते सांगू तुम्हाला. आणि हे शेपूची भाजी आणि भाकरी, तुम्ही भाज्या कोणत्याही खावा, भरपूर खावा, त्यानं तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. कारण छान भाज्या मिळालेल्या असतात, आपण ऐनवेळी इतक्या खात नाही भाज्या. पण ह्या भाज्या तुम्ही शक्यतो हिवाळ्यामध्ये सगळ्या टेस्ट केल्याच पाहिजेत. आणि या भाज्यांनी वजन वाढत नाही, परत मी सांगते की. त्यानंतर सगळ्यांच्या आवडतीची भाजी म्हणजे मेथीची भाजी तर काय सांगू तुम्हाला, खूप सुंदर आहे, औषधच आहे ते सगळ्यावरचं. आपल्या शरीरामध्ये जे काही कमी आहे ते ह्या भाजीनं वाढतं. बघा, हे तर आहेच. आणि मेन म्हणजे वजनही वाढत नाही. आपण असंच नुसती भाजी खाऊ नाही वाटली तर पराठे करू शकता, पुऱ्या करू शकता, किंवा नुसत्या चपातीच्या पिठामध्ये त्याची पानं खोडून जरी घातली तरी पण चालतं आणि खूप छान लागतं. पराठे तर भरपूर करून खाऊ शकता तुम्ही. आणि जास्त भाजी टाकायची आणि कमी पीठ घ्यायचं, त्यामुळं प्रत्येक असं भरपूर भाजी झाली पाहिजे तोंडामध्ये. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि पालेभाजी म्हटल्यावर वजन तर अजिबात वाढणार नाही. आणि ह्याचा कारण ह्याच्यामध्ये खूप सारे फायबर्स वगैरे असतात. आणि ही आहे माठाची भाजी. ही माठाची भाजी कोण म्हणतं, तांदळीची भाजी म्हणतं वगैरे काय काय, अजून खूप काही याला नावं आहेत, प्रत्येक ठिकाणी वेगळंच नाव आहे. गावाकडे तर आम्ही तांदळीची भाजी म्हणायचं ह्याला. माठाची भाजी माठा असतो, पण तो लाल माठ वेगळा असतो, हिरवा माठ वेगळा असतो, असं काहीतरी प्रकार आहेत. पण ह्या भाज्या नुसते आपण जास्त ह्याच्यामध्ये काही घालत नाही, फक्त लसुणाची फोडणी देतो ना, त्यामुळे खूप छान लागता नेहमी, वजन वाढत नाही. या तीन भाज्या तर झाल्या सगळ्यात. पालेभाज्या म्हणजे खूपच छान ना, त्यामुळं भरपूर गेलं पाहिजेत. आणि ह्या भाज्या खाल्ल्या की आपलं पोटही साफ होतं, त्यामुळं पोट साफ झालं की वजन वाढायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ह्या भाज्या, अजून खूप साऱ्या भाज्या आहेत मार्केटमध्ये, त्या तुम्ही आणून खाऊ शकता, जेणेकरून तुमचं वजन नाही वाढणार. त्याचं सूप वगैरे करून तुम्ही पिऊ शकता, म्हणजे पालकचं सूप केलं की कसं, तुम्ही डाएट करत असाल तर पालकचं सूप खूप चांगलं आहे, कारण त्याच्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वगैरे वाढतं, पोटही साफ होतं. त्यामुळं पालकचं सूप वगैरे तुम्ही करून पिऊ शकता. मेथीचं तर पराठे करून खाऊ शकता. आणि बाकीच्या भाज्या आहेत त्याचं तर तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, भाकरीनं पण वजन अजिबात वाढत नाही. त्यामुळे तुम्ही हे सगळं केलं पाहिजेत. आणि बाकीच्या अजून खूप साऱ्या पावटा आहे, वाटाणा आहे. वाटाण्याचा पण हल्ली पराठा खूप फेमस होत आहे यूट्यूबवर. तरी मी पण तुम्हाला हा वाटाण्याचा पराठा रेसिपी करून दाखवणार आहे, पण अजून वेळच येत नाही आहे की ते करायचं, कारण आहे पालेभाज्या हे संपतच नाही आहेत, त्यामुळं वाटाण्याकडे अजून माझा हात गेलेला नाही आहे. पण मला वाटाण्याचा पराठा रेसिपी दाखवायची आहे. खूप छान लागतो तो पराठा. पण माझी मुलीला तर खूप पराठे आवडतात, स्वासाने पराठा म्हटलं की ये करून ओढ्यास मारते ती. त्यामुळे बघा, तुम्ही हिरव्या हिरव्या गार भाज्या ताज्या आणून खावा आणि तुमचं वजन कमी करा. आणि हिवाळ्यामध्ये वजन वाढण्याची खूप शक्यता असते, त्यामुळे एक्सरसाइज पण करा. माझे एक्सरसाइजचे 2 व्हिडिओ असे व्हायरल जात आहेत की थांबायला तयारच नाही आहेत आणि थांबूच नाहीत, जेवढे जातील तेवढे व्हायरल जाऊ देत. आणि प्लीज तसेच तुम्ही मला साथ द्या, सपोर्ट करा. त्यासाठीच मी हा पण भाज्यांचा व्हिडिओ केलेला आहे की कोणत्या भाज्या जास्त खाव्यात आणि हिवाळ्यामध्ये जेणेकरून वजन नाही वाढलं पाहिजे, कारण हिवाळ्यामध्ये आपलं पाणी कमी पिलं जातं, पाणी पण जास्त पिलं पाहिजे, जेणेकरून पाणी पिल्यानंतर आपलं पोट साफ होतं.
आणि बाकीचे काही प्रॉब्लेम असतील तर होत नाहीत आणि वजनही वाढत नाही. जेवढं तुम्ही जास्त पाणी प्याल तेवढं तुमचं वजन कमी होईल. आणि कसं हिवाळ्यामध्ये भूकही जास्त लागते, त्यामुळे आपण सटरपटर काय खाण्यापेक्षा जर आपण जेवणाच्या आधी अर्धा तास एक ग्लास पाणी पिलं तर आपल्याला जेवणही तेवढंच कमी जाईल. आणि तेवढं जेवण कमी गेलं तर पाणी जास्त गेलेलं असणार नाही, त्यामुळे आपलं वजनही वाढणार नाही. तर चला, आपला पुढचा नंबर आहे आपल्या हे लाल 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 काय असणार आहे, लाल 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 गाजर. गाजर म्हणजे आहा किती सुंदर दिसतं. माझ्या मुलीने तर 2 वेळा गाजर हलवा बनवायला लावला आणि मी 2 वेळा बनवला, तो पण वेगवेगळ्या पद्धतीने. तो पण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेला आहे, नक्की जाऊन बघा. एकदा कुकरमध्ये केलेला आहे, कुकरमधली रेसिपी तर असली भारी झाली होती, खवा खाल्ल्यासारखाच झालेला आहे गाजर हलवा. आणि बाकीचा तो बाकी आहे तो मी खिसून केलेला आहे, तो पण छान झालेला आहे. तर गाजरं पण भरपूर खाल्ली पाहिजेत, आपलं विटॅमिन डी वगैरे काय कमी असतं ना, ते यातून वाढलं जातं. आणि बरेच लोकांना गाजर मुळा म्हणजे तोंड मुरडतात, पिंपल्स आल्यानंतर पण बरेच सांगतात की उष्णता झालेली आहे, गाजर खा, हे खा, मुळा खा, पण कोणी खात नाही. कारण गाजर बऱ्याच जणांना आवडत नाही, कारण गाजर खाल्ल्यानंतर पण आपलं पोट साफ होतं आणि वजनही वाढत नाही गाजर खाल्ल्यानंतर. तसंच काकडी, हे आपण हे सगळ्याची कोशिंबीर जर करून खाल्ली तरी चालतं, सलाडमध्ये आपण वापरतो तसं कोशिंबीर पण करू शकतो. पण कोशिंबीर करायची तर कशी, तर त्याला खूप सारी फोडणी वगैरे देऊन नाही, फक्त चिरूनच घ्यायची, मीठ लावायचं नाही. लावायचं असेल सैंधव मीठ लावलं तरी चालेल. आणि काकडी पण खाल्ली पाहिजे, काकडीने पण आपलं वजन कमी होतं, कारण काकडी जेवढी जास्त खाल तेवढं आपल्याला जेवण कमी जाणार आहे. त्यामुळे जेवताना काकडी खाल्लीच पाहिजे, अर्धी भाकरी आपल्याला कमी जाईल. जे ज्यांना जास्त काकडी खाणार आहेत, कारण असले काकडी वगैरे खाल्ले की आपलं पोट जास्त भरलं जातं, त्यामुळे जेवण जास्त जाणार नाही, त्यामुळे ॲटोमॅटिक आपलं वजन कमी होणारच आहे. आणि टोमॅटो पण, टोमॅटो तर आपल्याला कधीच मिळणार नाही, असं होणार नाही. कोणत्याही सीझनमध्ये असं भरपूर आपल्याला टोमॅटो मिळतात, त्यामुळे टोमॅटो पण भरपूर खावा, रक्त वाढवा आणि छान हेल्दी राहावा. आणि वजन वाढवू नका, हेल्दी राहावा पण वजन वाढवू नका, असं आहे ह्या टोमॅटोची जादू. टोमॅटो किती छान दिसत आहेत बघा ना तुम्ही पण. आणि टोमॅटोची भाजी पण मी खूप छान करते, तो पण व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा, माझ्या घरी सगळ्यांना आवडते. आणि ही टोमॅटोची भाजी मी 5वी 6वीला असल्यापासून करते आणि सगळ्यांना खूप खूप आवडते, कारण स्वयंपाकच खूप लवकर करायची वेळ आली होती, त्यामुळे सगळा स्वयंपाक खूप लवकर म्हणजे 5वी 6वीला असल्यापासून येतो. कशात स्वयंपाकमध्ये काहीच येत नाही असं नाही, बाकी म्हणजे स्वयंपाकातला कोणताच पदार्थ येत नाही असा नाही आहे, चिकन मटण सोडून. कारण चिकन मटण मी खात नाही, त्यामुळं बनवायचा प्रश्नच येत नाही. पण मी अंडा मसाला खूप छान बनवते आणि अंडा मसाल्याची मी रेसिपी यूट्यूबला टाकलेली आहे, ती तुम्ही नक्की चेक करा. कोल्हापुरी स्टाईलची झणझणीत एकदम बनवलेली आहे, पण झणझणीत बनवा आणि एकदाच खावा, कारण सारखं खाऊ नका, नाही तुमचं वजन वाढेल. मी झणझणीत खाल्लं, किती पण स्पायसी खाल्लं तर माझं वजन वाढत नाही, कारण मी एक्सरसाइज खूप करत असते. नंतरची भाजी आपली आहे गावरान गवारी. गावरान गवारी तर बघितल्यानंतरच खावशी वाटते, एवढी भारी दिसते गावरान गवारी. आणि कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमेंट करून सांगा मला, की मला गावरान गवारी खूप आवडते आणि पुण्यामध्ये शक्यतो मिळत नाही, खूप फिरावं लागतं, खूप तिला शोधावं लागतं त्यावेळी कुठेही गावरान गवारी मिळते, नाहीतर ती जम्बो गवारी मोठीच्या मोठी ते इतकी चांगली लागत नाही. तरी पण ताक काय ते दुधाची तहान ताकावर भाजाय भागवायची म्हणून आम्ही कधी कधी आणतो. आणि त्यानंतर नंबर आहे आपल्या वाटाण्याचा. हिरवागार वाटाणा थंडीमध्ये प्रचंड प्रचंड प्रमाणात मिळत असतो, भरपूर ठिकाणी असतो, आणि याचे वेगवेगळे प्रकार आपण करून खाऊ शकतो. हल्ली तर मी पोह्यामध्ये पण घालते, बरेच जण पहिल्यापासून घालत असाल, पण मी हल्ली हल्ली घालते. आणि पोह्यामध्ये मी वाटाणा मटार पोहे केलेला पण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकणार आहे लवकरच, त्यामुळे बघा तुम्ही. आत्ता बघा सगळ्या भाज्या कशा मी दाखवत आहे, त्यातलं एक एक सगळं आता बाहेर येईलच. आणि चला मग आता पुढचा आहे बघू आपण पावटा. पावटा म्हणजे काय, वरण्याच्या शेंगा. आम्ही गावाकडं त्याला वरण्याच्या शेंगा म्हणायचं आणि इकडं पुण्यात आल्यापासून पावटा म्हणतो. आणि बरेच लोक गावाकडं पण पावटाच बोलतात त्याला, पावट्याच्या शेंगा. वाल वरणा, वरणा आणि वांग्या वरण्याची आमटी अप्रतिम लागते, खूप छान लागते होती. आणि हिवाळ्या 1-2-3 महिनेच खूप चांगला वरणा मिळतो, हा पावटा मिळतो, त्यामुळं सगळ्यांनी भरपूर प्रमाणामध्ये आवडत असेल तर खावा.
आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ती रेसिपी पण मला सांगा नक्की. म्हणजे कोण शेंगदाण्याचं कूट घालून करतो, कोण पीठ लावून करतं, पण मी तर शेंगदाण्याचं कूट घालूनच पावट्याची आमटी करते. तुम्ही कशी करता ते मला नक्की सांगा, त्या पद्धतीने पण मी करेल. आणि आता हे एक शेंग सोलून दाखवत आहे मी. खूप छान असा हिरवागार आणि कवळालूस असा पावटा आणलेला आहे. लवकरच याची पण आमटी करणार आहे आणि ह्याचा पण व्हिडिओ मी लवकरच दाखवणार आहे तुम्हाला. तर मी सगळेच व्हिडिओ तुम्हाला कोणते कोणते दाखवणार आहेत ते सांगितलेले. तर तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा. बाय.